हाय प्रियांका, खूप स्वागत तुझं रात्री मराठी मध्ये आणि कॉफी आणि बरस काही सीझन 3 मध्ये तुझं खूप स्वागत. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या डोक्यात होतं, मनात होतं की प्रियांकाशी गप्पा मारायची आणि फायनली आज ती संधी मिळाली आहे. खूप स्वागत तुझं. थँक्यू सो मच दर्शना, थँक्यू सो मच. सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे प्रियांका कशी आहेस? हो ओके आहे, छान आहे. थोडी काय म्हणू, धावपळ सध्या खूप चालू आहे, मूल आणि काम आणि सगळं, पण मस्त आहे. म्हणजे काय म्हणू, आता हॅपीएस्ट फेज अनुभवतीये लाईफची आणि खूपच छान वाटतंय. म्हणजे मदरहुड मध्ये मी एकदम बिझी झालीये आणि खूप गुंतलीये आणि खूप मनापासून मला सगळं आवडतंय ते, सो एन्जॉईंग. आणि युवान कसा आहे, म्हणजे सोशल मीडियावर त्याला बघणं तर होत आहे पण तो कसा आहे, किती धमाल चालली आहे त्याची? अगं तो आता इतका दंगा करायला लागलाय, माय गॉड. म्हणजे आता त्याचा पुढच्या महिन्यात 1 वर्षाचा वाढदिवस आहे. मला कळतच नाहीये की हे 1 वर्ष कुठे गेलं, कसं गेलं, इतकं फास्ट गेलं. आणि हे सगळं लॉकडाऊन किंवा हा पॅन्डेमिकचा पिरियड ना, खरंच आहे, थँक गॉड फॉर दिस. कारण युवान असल्यामुळे आम्हाला खूप काय म्हणू सुखकर गेलाय, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. पण खूप मस्ती करतोय तो आणि आता रांगायला लागला, 1 महिना झाला आता उभं राहायला बघतोय. सो येस, दररोज काही ना काहीतरी त्याच्यामध्ये तो शिकतो आणि खूप मजा येते त्यामुळे. अगदीच, पॅन्डेमिकची परिस्थिती आहे आणि आपण सगळेच काळजी घेतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लसीकरण, वॅक्सिनेशनला आपण सगळे महत्व देतोय. तू सुद्धा काही दिवसांपूर्वी वॅक्सिन घेतलं. खर तर ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या मातांनी वॅक्सिन घ्यावं की नको घेऊ देत याबद्दलचे अनेक समज गैरसमज होते, किंवा प्रेग्नेंट बायकांनी घ्यावं की घेऊ नये. तर आता हळूहळू ती परिस्थिती आणि सगळे आवर्जून वॅक्सिन घेत आहेत. प्रियांका, तू सुद्धा वॅक्सिन घेतलं, तो सगळा निर्णय कसा झाला, काय या निमित्ताने सांगशील? खरं सांगू का, मला जोपर्यंत ग्रीन सिग्नल मिळाला नव्हता ना, म्हणजे मला असं खूप कसं तरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. कारण सगळे घरातले जण, सगळ्यांची लगबग सुरू झाली होती की तो स्लॉट मिळायचा आणि हे रोज ट्राय करत होते. आणि मला असं होत होतं की शिट यार, मी वॅक्सिन नाही घेऊ शकते कारण ब्रेस्ट फीडिंग करते. आणि आय वॉज वेटिंग फॉर दॅट सिग्नल माझ्या गायनॅक कडनं किंवा पीडियाट्रिशियन कडनं की हा, यू कॅन गो फॉर इट. कारण खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये वॅक्सिनेटेड असणं, कारण त्याला पर्यायच नाहीये, नो ऑप्शन, कारण इट इज दी ओनली वे आउट. आणि मला माझ्या पीडियाट्रिशियन कडनं आणि गायनॅकोलॉजिस्ट कडनं त्यांनी सांगितलं की यू कॅन गो फॉर इट. मी दुसऱ्या दिवशी माझा स्लॉट बघायला सुरुवात केली, कारण मला ना ते इतके महिने, म्हणजे आता मी प्रेग्नेंट होते म्हणून खूप काळजी घेतली आम्ही आणि म्हणून मी घराबाहेर पडले नाही. कारण पहिल्यांदाच, तेव्हा पहिल्यांदाच म्हणजे कोरोनाची फर्स्ट वेव होती, नो बडी न्यू की काय कोरोना काय आहे काय होईल. सो खूप काळजी घ्यायची मी प्रेग्नेंट म्हणून, म्हणून आम्ही सगळ्यांनी काळजी घेतली, कोणी घराबाहेर पडलो नाही. मग युवान झाला, मग नवीन आई होते किंवा पहिले ते 3 महिने आपण घरी असतो म्हणून घरी राहत, मग सेकंड वेव आली म्हणून त्याची जास्त भीती बसली, त्यामुळे मी बाहेर जाणं बंद केलं. सो या 1 वर्षात म्हणजे आपल्याला इतकी सवय असते कलाकार म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये फिरायची आणि सारखं काही ना काहीतरी बिझी रुटीन असतं. पण या 1 वर्षामध्ये खरंच एक काय म्हणू, एक चॅलेंजिंग टाइम होता आणि पेशन्स शिकवला या वर्षानं. त्यामुळे इतकी मी आता काय म्हणू शांत झालीये डोक्याने, किंवा आता आय हॅव एन्जॉईड, म्हणजे मी आय हॅव स्टार्टेड टू एन्जॉय दिस फेज की वेटिंग की कधीतरी चांगलं होईल. आणि आता जस्ट डोंट थिंक अबाउट द पास्ट अँड फ्युचर, जस्ट बी इन प्रेझेंट आणि छान तुम्ही आयुष्य जगा, या लेवलवर मी आलेली. आणि सो वॅक्सिनेटेड जेव्हा झाले तेव्हा एक मानसिकरित्या मला असं छान वाटलं की हा, आता मी सेफ आहे. आता थोडं सेफ, एक ते खूप गरजेचं होतं फिलिंग की आता एक वॅक्सिन झालंय, आता मी सेफ आहे, हे माझ्या मनासाठी खूप काय म्हणू महत्वाचं होतं. किंवा युवांना सुद्धा मी बाहेर जाऊन फिरत असते तर एक बरं वाटतं की हा, आपण सेफ आहोत म्हणजे आपला मुलगा सेफ आहे. सो इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आता सेकंड डोस माझा होईल काही महिन्यांमध्ये. सो या, अगदी आताच म्हणजे आपण बोलताना म्हणालो की 20 ऑगस्टला युवांचा पहिला वाढदिवस आहे, 1 वर्ष हे असं निघून गेलं. गायिका प्रियांका बर्वे म्हणून प्रेक्षक तुला ओळखतात, तुझी गाणी त्यांना ऐकायला आवडतात. या वर्षभरामध्ये तू एक आई म्हणून सुद्धा समोर आलीस, तुझे व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर बघितले आणि आता तू मला बोलताना म्हणालीस की मुंबई पुणे
युवांना घेऊन तुझा प्रवास करतेस, तुझ्या तुझं रेकॉर्डिंग असतं, काय सांगशील हे अख्खं वर्ष तुझ्यासाठी नेमकं कसं होतं आणि ती तारेवरची कसरत म्हणशील या सगळ्याला परिपूर्ण करणारा अनुभव म्हणशील, काय सांगशील सगळं? लिटल बिट ऑफ बोथ, म्हणजे परिपूर्ण करणारा अनुभव तर नक्कीच आहे, कारण मला असं वाटतं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये असतो ना आपण आपल्या आयुष्याच्या, ते सगळे टप्पे आपण अनुभवावेत असं मला कायम वाटायचं, की लग्न मग नंतर मूल बाळ तो संसार, म्हणजे करिअर पण आहेच पण ऍट द सेम टाइम फॅमिली इज इक्वली इम्पॉर्टंट, आणि तो जेव्हा आपल्या आयुष्यात बॅलन्स असतो ना तेव्हा खरा आनंद आपण आपल्या आयुष्याचा घेऊ शकतो, आणि ते सगळं बॅलन्स आउट करण्यात तारेवरची कसरत असतेच असते, सगळ्यांचीच असते, कारण घर मॅनेज करायचं आणि काम करायचं त्यात बाळाला बघायचं, बट आय एम एन्जॉईंग इट, म्हणजे काय म्हणू, एक आई झाल्यानंतर एक स्ट्रॉंग झाल्याचं फिलिंग आलंय अजून, की यु नो मला हे पण करायचंय पण मला बाळाला पण बघायचंय तेवढ्याच 100% आय वॉन्ट टू गिव्ह इट, म्हणजे फुल 100% टू द वर्क, आणि शिवाय युवांचा सुद्धा करायचंय असं कुठेतरी एक मनात आहे माझा. सो ते होऊन जातंय आणि त्याच्यामध्ये माझा मुलगा पण इतका सपोर्ट करतोय, कोऑपरेट करतोय मला, सो थँक्स टू हिम की तो एन्जॉय करतो वेगवेगळे अनुभव आणि म्युझिक एन्जॉय करतो एवढं, आणि आमच्या घरातच संगीत असल्यामुळे दोन्ही घरात म्हणजे माझ्या सासरकडे सुद्धा आणि माहेरी सुद्धा, त्यामुळे तो पहिल्या दिवसापासूनच असे एक एक दीड दीड तास अक्षरशः क्लासिकल ऐकतो शांतपणे, आणि त्याला ते इतकं आता ते जीन्स मध्ये चालय. सो पहिले 3 महिन्याचं असताना मी गेले होते मुंबईला त्याला घेऊन अजय अतुलच्या रेकॉर्डिंगला, तेव्हा तो फक्त 3 महिन्यांचा होता, आणि एक गंमत असते म्हणजे आता इन डिटेल सांगायचं झालं तर त्याला माझं काही काम असेल आणि त्याला घेऊन जायचं झालं तर आमची अख्खी गाडी भरते सामानाने, कारण म्हणजे त्याचं अरे हे पण पाहिजे, अरे हे पण लागेलच, हे पण लागेल असं करून ते संपतच नाही. सो त्या अनलोडिंग लोडिंग मध्येच आमचा जीव गेलेला असतो. आता एक कार्यक्रम होता तेव्हा 3 दिवस मी मुंबईत राहिले, सगळं घर आम्ही गाडीत घेतलं होतं, इतकं सामान होत. सो या पण मग जेव्हा युवान स्टुडिओ मध्ये जातो तेव्हा नेमकं काय होतं? आता आम्ही रिहर्सल होती माझी दीपक पंडित दुर्गा जसराज दुर्गाजींचा कार्यक्रम होता, UNI जुगलबंदी सिरीज, तर त्याचा पहिला प्रोग्राम म्हणजे सुरुवात आम्ही केली मी आणि दीपक पंडित व्हायोलिन मास्टर. सो काय आम्ही गेलो रिहर्सलला आणि एक 1.5-2 तासांनी लेट सुरू झाली रिहर्सल, त्यामुळे त्याचं स्नॅक आम्ही कॅरी केलं होतं, पण इतकं बघावं लागतं ना आई म्हणून की डिनर, अरे बापरे आता ते विचार माझ्या डोक्यात सुरू झाले, आता ह्याच्या डिनरचं काय करायचं आणि काय झालं, 7 वाजता पहिलं गाणं मी गायला सुरुवात केली, आम्ही 4:45 वाजल्यापासून तिथे तो मुलगा शांत बसला होता, 7 वाजले गाणं मी गायला सुरुवात केली, सगळे आले होते रिहर्सलला आणि त्यानं तो रडायला लागला आणि मला असं झालं बापरे, म्हणजे माझं अवसान गळालं होतं तिथे लिटरली, की आता अख्खी रिहर्सल बाकी आहे, अजून 2 तास लागणार आहेत आणि आता याला भूक लागली असेल किंवा काय, म्हणलं कशी होणार आहे ही रिहर्सल. मग काही नाही, मी त्याला थोडं शांत करून आले आणि मग असं इथे धरलं आणि गायला सुरुवात केली, आणि तेव्हा दुर्गाजींनी ती मुमेंट कॅप्चर केली आहे सलोना ससजन, तर तो एकदम मग त्याला फक्त माझ्या मी हवे होते, शांत बसला तो आणि मग सगळी रिहर्सल तशी पार पडली. मग मी त्याला खाली ठेवलं माझ्या खुर्चीच्या इथे खाली पायाशी बसला होता आणि वायरी दिल्या 2 खेळायला, आणि गाणी मी एकामागेमाग एक घेत होते, गाणं थांबलं की तो करत होता म्हणजे गा गा गा. सो असं काही ना काहीतरी वेगवेगळे अनुभव आहेत, दर रेकॉर्डिंगचे वेगवेगळे किस्से आहेत, काय सांगू, मजा येते खूप. येस, पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आपण म्हणतो, आणि सगळ्यात पहिला मला आठवतंय तुझा आणि युवांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ते म्हणजे तू रियाज करतेस, अगदीच लहान होता तो आणि तुझ्या तो समोर बसला आणि तुला साथ देतोय, हे असं रोज असेल ना प्रियांका घरात, त्याबद्दल काय सांगते? हो, म्हणजे आता माझे सासरे ते सुद्धा सरोद वादक आहेत राजन कुलकर्णी, आणि त्यांचं विद्यालय आहे आमचं घरी, सो सारखेच म्हणजे या कुठल्या ना कुठल्या खोलीत ना वेगवेगळ्या तानपुऱ्याचे सूर त्याच्या कानावर पडतच असतात, आणि ते एकदा त्याच्या वेळा ठरलेल्या आहेत, तो म्हणजे त्याची वेळ झाली ना की मला असं करून सांगतो आणि खाली जायचं असतं विद्यालयात त्यांना,
त्याला आजोबांबरोबर. मग तो तिथे जाऊन मस्त सरोद शी खेळत असतो, सरोद वादन ऐकत असतो, मग सतारच वादन ऐकेल, मग तबला. सो असं त्याचं बालपण सांगीतिक काय म्हणू हे नवीन दिवस त्याचे चालू आहेत. किंवा आमचा स्टुडिओ आहे घरी सारंगच्या मागे, त्याचं काम चाललेलं असतं. मग ती एक वेळ झाली की त्याला स्टुडिओत जाऊन बघायचं असतं. तो पण मध्ये एक व्हिडिओ टाकला होता, स्टुडिओत घेऊन गेले आणि तो वायलिन शिकतोय. सो त्याला तर खूपच काय एन्जॉय करत असणार तो हे सगळं म्युझिकल वातावरण. पण प्रियांका, आपण आता ज्या व्हिडिओ बद्दल बोललो, सलोना सज्जन, तिथे युवान तुझ्या मांडीत बसलाय आणि तू रिहर्सल करतेस, तो व्हिडिओ खूप जणांसाठी मोटिवेशनल ठरला. तो अनेकांनी शेअर केला, इन्स्पायरिंग, मोटिवेशनल, अशा खूप प्रकारच्या कॉमेंट आल्या. अनेकांनी तुला कमेंट करून सुद्धा सांगितलं की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. एक आई म्हणून मी विचारीन की आपण कोणासाठी तरी इन्स्पिरेशन ठरतोय किंवा मोटिवेशन ठरतोय, हे किती ओव्हरवेल्मिंग आहे. खरं सांगू, माझ्या असं डोक्यात पण नव्हतं आलं. मी तो व्हिडिओ शेअर पण नव्हता केला, दुर्गाजींच्या अकाउंटवर होता तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर. आणि तिकडनं मला कमेंट्स यायला लागल्या, मग मेसेजेस यायला लागले, मग लोक ते शेअर करायला लागले. आणि मग मला असं कुठेतरी जाणवलं की हे लोकांना, म्हणजे खरंच त्या मदर्स साठी किंवा न्यू मॉम्स साठी किंवा इन जनरल इन्स्पायरिंग वाटतंय. तेव्हा मग मी त्याच्याकडे बघितलं, मग मी म्हटलं मी सुद्धा शेअर करते किंवा माझ्याकडनं अजून काही जणींना प्रेरणा मिळावी. कारण इट्स बघायला गेलं ना तर ते डिफिकल्ट पण आहे पण ते सोपं पण आहे. म्हणजे बघायला गेलं तर ती एक खूप साधी मोमेंट आहे की मी आई म्हणून त्याला तिथे कन्सोल करते की हा आता तो रडतोय त्याला मी हवी आणि मी गाते. इतकं सिम्पल आहे ते. पण लोकांसाठी ते कुठेतरी प्रेरणादायी ठरत असेल तर वाय नॉट. आणि अशा मीच नाही, अशा लाखो आया आहेत आपल्या घरात, अशी एक्झाम्पल्स आहेत. सो आपली आई असू दे किंवा माझी सासूबाई असू देत, या सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की घर सांभाळता सांभाळता त्यांचं काम करणं. आणि मला असं वाटतं मी मला आवडते ती गोष्ट करते ना पॅशनेटली, गाणं जे माझं पॅशन आहे, त्यामुळे इट बिकम्स इझियर. म्हणजे काय म्हणू, म्हणजे मी एन्जॉय करते गाणं सुद्धा आणि माझं मूल सुद्धा. सो इट फील्स ग्रेट की इतके सगळे मेसेजेस, मला इतके मेसेजेस आलेत की किती छान वाटतंय आणि हे सगळं. सो कुठे ना कुठेतरी मी माझंच काम करते, पण त्याच्यातनं कोणाला अजून काही छान इन्स्पायरिंग वाटत असेल तर आय एम ग्लॅड. आणि येस, पण आपण सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह असतो, आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या कॉमेंट येतात. सध्याचं आजूबाजूचं वातावरण बघितलं तर काही ना काही घडतंय आजूबाजूला. प्रियांका, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपलं मन, डोकं स्ट्रॉंग ठेवणं हे खूप महत्वाचं आहे, राईट? तू स्वतःला कशी पॉझिटिव्ह ठेवतेस या सगळ्या सिच्युएशन मध्ये? माझ्याकडे आता इतकं मोठं कारण आहे ना समोर, माझा मुलगा, त्यामुळे खरं सांगू या गोष्टींकडे सध्या लक्षच जात नाही माझं. आणि तसं बघायला गेलं तर मी योगा करते गेले एक 4-5 महिने, म्हणजे पोस्ट नेटल योगा मी सुरू केलं. आणि विच वॉज अ गेम चेंजर फॉर मी, कारण मधला म्हणजे सेकंड वेव मध्ये परत सगळं बंद झालं होतं आणि परत खूप निगेटिव्ह वातावरण झालं होतं किंवा भीतीचं वातावरण झालं होतं, अनसर्टन्टी आणि हे सगळं. त्याच्यामध्ये मला ना योगाने खूप साथ दिली आहे आणि इट वॉज इक्वली इम्पॉर्टंट फॉर माय रिकव्हरी ऑल्सो. की एक खूप आपल्या बॉडीचा चेंज, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी इतका चेंज होतो ना, त्यामुळे ते स्ट्रेंथनिंग असो, मनाचं स्ट्रेंथनिंग सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं, ते हिलिंग खूप इम्पॉर्टंट असतं. सो रोज मी आय सी टू इट की थोडा एक अर्धा तास का होईना मी मला स्वतःला, माझ्या शरीराला, माझ्या मनाला देऊन मी त्याची सुद्धा काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. सो त्यातनं मला खूप पॉझिटिव्ह फील होतं, एकदम म्हणजे फ्रेश, रिफ्रेशिंग वाटायला होतं. सो येस, ते सुद्धा एक माझ्या रुटीनचा आता एक इम्पॉर्टंट भाग बनलाय गाण्याबरोबर सुद्धा. अगदी. आणि आता ज्या मगाशी मी तुझ्याबद्दल वाचत होते, तुझ्या सोशल मीडियावरच्या कॉमेंट म्हणा किंवा बातम्या म्हणा वेगवेगळ्या, सो ना खूप ठिकाणी मला तुझ्यासाठी एक शब्द वापरलेला दिसला, तो म्हणजे संतूर मॉम, संतूर मॉम गायिका. हा शब्द कॉमेंट मध्ये म्हणा, बातम्यांमध्ये म्हणा, तर ही अशी छान इमेज कॅरी करण्यासाठी प्रियांका स्वतःकडे तू किती लक्ष देतेस आणि फिटनेस कडे पोस्ट प्रेग्नन्सी कसं लक्ष देतेस? मी म्हणलं तसं, मी पोस्ट नेटल योगा सुरू केलं 4-5 महिन्यात, म्हणजे युवान 4 महिन्याचा झाला. आणि मी हळूहळू काय म्हणून चालायला, म्हणजे तो झोपला असेल तेव्हा थोडं चालणं म्हणा किंवा थोडे थोडे योगासनं म्हणा, मेडिटेशन म्हणा, हे सुरू केलं.
आणि खरं सांगू का, मला असे मेसेजेस येतात की तुम्ही वेट लॉस कसा केला आफ्टर प्रेग्नन्सी, असं खूप मला आया विचारतात, कारण तुम्ही परत कशा. तर ह्याच्यात माझं काही कर्तृत्व नाहीये, कारण ही माझी चण आहे. सो मला ते क्रेडिट घ्यायला, म्हणजे मला अजिबात घ्यायचं नाहीये, ती माझे आई बाबा सुद्धा असेच बारीक आहेत, सो तशी माझी चण आहे. तो मी काही न करता माझं वजन काय म्हणू, मी परत तशी दिसायला लागली आहे. सो आय नो, सो त्या बाबतीत खरंच मी लकी आहे. पण निश्चितच मी फिटनेस काय म्हणू, स्ट्रेंथनिंग साठी योगा म्हणूनच सुरू केलं, कारण अख्खी सगळी आपली शक्ती गेलेली असते आपल्या शरीरातली, आणि जसं जसं बाळ मोठं होतं तसं तसं ते अजून डिमांडिंग होत जातं. आता तो रांगायला लागेल, मग चालायला लागेल, पळायला लागेल, सो त्याच्या मागे पळता पळता माझं सुद्धा बरंच वजन कमी झालंय आता. आणि त्याच्यासाठी शक्ती सुद्धा पाहिजे आपल्याकडे, म्हणून योगासनं सुरू केली. आणि काय खाते मी रोज ह्याच्याकडे मी लक्ष देते, म्हणजे मला लकीली मला फक्त घरचं जेवण आवडतं, कारण कामाच्या दृष्टीनं इतकं बाहेर राहिलेली आहे मी. कधी कधी खाण्याचे हाल सुद्धा झालेले आहेत, प्रत्येक वेळेला पाहिजे तसं जेवण मिळतं असं नाही, त्या त्या वेळेला मिळतं असं नाही. मुंबईत राहिली आहे, शूटिंग्स आहेत किंवा परदेशी, त्यामुळे आपल्या घरच्या जेवणाचं महत्व मला खूप आहे आणि तेच मी प्रिफर करते. सो नॅचरली माझं खाणं, म्हणजे खूप फास्ट फूड नाही खाल्लंय किंवा प्रोसेस्ड फूड खात नाही, भाकरी आणि जेवण, म्हणजे रोज भाकरी खाते. सो त्या गोष्टींनी सुद्धा कुठेतरी काय म्हणू, फिटनेस म्हणजे एक चांगली लाईफस्टाईल अचीव्ह करायचा मी प्रयत्न करते सध्या. सो प्रियांका, हे सगळं आहे, पण तुझ्या प्रत्येक फोटोला कर्टसी असते ती म्हणजे सारंगची, प्रत्येक फोटोला म्हणे इकडे. तर या सगळ्या, म्हणजे लग्न म्हणा, त्यानंतर प्रेग्नन्सी आणि आता युवांचा जन्म, त्याला आता 1 वर्ष होतील, या सगळ्यामध्ये सारंगचा सपोर्ट तुला कसा राहिलाय आजवर? प्रचंड, प्रचंडच, म्हणजे कायमच बायको म्हणून सुद्धा आणि आई म्हणून सुद्धा. म्हणजे तो पहिला युवांचा जन्म झाला तेव्हा पहिली रात्र तो आला होता हॉस्पिटलमध्ये माझ्यावर राहायला, आणि आम्हाला दोघांना, म्हणजे मी तेव्हा ऑब्व्हियसली झोपून होते, मला काही करता येत नव्हतं, त्यानं डायपर त्याचं बदलणं किंवा शिशू काढणं, त्याला नर्सेस येऊन सांगत होत्या की कसं बर्प करायचं बेबीला, ते सगळं. सो त्या पहिल्या दिवसापासून तो माझ्या बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मी आईकडे राहायला गेले 1.5 महिना, तिथे आईकडे तो माझ्याबरोबर आला होता त्याचा सगळा सेटअप घेऊन, कारण तेव्हा पॅन्डेमिक होतं आणि ये जा करणं खूप, म्हणजे पास वगैरे काढणं ते फार डिफिकल्ट होत होतं. तो म्हणला की आय विल स्टे हिअर, कारण त्याला सुद्धा बाळ झाल्यानंतर ते सारखं कुठे ना कुठेतरी भेटायचं फिलिंग असणार. सो तो माझ्याकडे, माझ्या आईकडे माझ्याबरोबर राहिला होता आणि आम्ही दोघांनी आईला सुद्धा मदत व्हायला, कारण तेव्हा बायका पण, म्हणजे काय म्हणू, हेल्प सुद्धा आपली जी एक्स्ट्रा हेल्प होते असते ती पण नव्हती पॅन्डेमिकमुळे. सो पहिल्या दिवसापासून त्यांना हे सगळं केलंय, त्याला मसाज, युवांना मसाज करणं असेल किंवा त्याची शिशू काढणं असेल, डायपर चेंज असेल, आंघोळ घालणं असेल. सो इक्वल पेरेंटिंग म्हणतात ना आजच्या जमान्यातलं कुठेतरी, ते मला त्याच्याकडनं खूप जाणवतं. आणि त्याच्यानंतर त्याचं खूप काम सुरू झालं, तो खूप अत्यंत बिझी आहे, पण विच इज गुड ओनली, कारण आत्ता सध्या कामासाठी लोक काय म्हणू, सो जे काम येत आहे तर तो खूप मनापासून करतोय आणि आमच्याकडे पण लक्ष देतोय. आणि जेव्हा मी मुंबईला येते रेकॉर्डिंगसाठी तेव्हा तो माझ्याबरोबर असतो ड्राईव्ह करायला आम्हाला आणि मग युवांकडे बघायला. सो 100% सपोर्ट आहे त्याचा, आणि त्याच्याशिवाय आपण एवढा मनापासून काम करू शकतो. सो दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. अगदीच करेक्ट आहे आणि खूप हे मोटिवेशनल आहे खरं तर सगळ्यांसाठी. प्रियांका, गप्पा तर खरं तर संपणार नाहीयेत, आपल्या खूप आहेत गोष्टी मला विचारायला आणि तुला सांगायला. सो या नोटवर एक छोटासा रॅपिड फायर राऊंड आपण खेळूया. सो हा रॅपिड फायर आहे म्युझिकल रॅपिड फायर, काही प्रश्न विचारेन तुला, त्याची तुला मला रॅपिडली उत्तर द्यायची, ठीक आहे? सुरू करू या. पहिला प्रश्न, प्रियांकाचं सगळ्यात आवडतं गाणं कोणतं? म्हणजे इन जनरल आवडतं का मी गायलेलं? इन जनरल, इन जनरल. ओके, मग मी म्हणेन लग जा गले, कारण इट्स अ टाइमलेस सॉन्ग आणि ते कितीही लोकांनी गायलं तरी मला ते लताबाईंचं वर्जन इतकं आवडतं. आणि लग जा गले एक गाणं सिलेक्ट करायचं झालं तर ते, कारण डिफिकल्ट आहे असं एक गाणं सांगणं. येस.
आता मी काही गायकांची नावं तुला सांगेन, त्यांच्या बरोबर जर तुला गायची संधी मिळाली तर तुला कोणतं गाणं गायला आवडेल ते तुम्हाला सांगायचं. ठीक आहे? ओके ओके. पहिलं ना, तुझी फ्रेंड सावनी रवींद्र. कुसुंबी सावळे उदे अनंत जांभळे. आताच आम्ही एकत्र रेकॉर्ड केलंय, सलील दादाचं गाणं आहे. शंकर महादेव. शंकरजींकडे आत्ताच मी गायले एक गाणं आणि त्यांच्या घरी 2 वर्ष गायचा योग आलाय मला, गणपती म्हणजे सेवा करायचा योग आलाय. सो त्यांच्या बरोबर मला मितवा. ओके. वैशाली सामंत. वैशाली ताई. गुलाबाची कळी. महेश काळे. घेई छंद मला, म्हणजे मी त्याचं ऐकायला आवडेल. ओके. अरिजित सिंग. सॉरी, अरिजित सिंग. अरिजित सिंग. लाल इश्क. वाव. ओके. एक अशी अभिनेत्री जिच्यासाठी तुला मनापासून प्लेबॅक गायची इच्छा आहे, ती कोणती? मराठीतली का मराठी हिंदी वॉटएव्हर, तुला जी आवडते ती. अरे बापरे, मराठी मध्ये आता मी आय थिंक बऱ्याच अभिनेत्रींसाठी प्लेबॅक केला आहे. सो मी असं म्हणेन की आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोण. ओके. एक असं गाणं जे तू ते गाणं रिलीज झाल्यानंतर लेट ऐकलंस पण इमिडिएटली त्याच्या प्रेमात पडलीस, ते कोणतं? माझं नाही ना. नाही नाही, दुसरं तुझं नाही. इमिजिएटली ऐकलं नाहीच पण नंतर प्रेमात पडले. प्रेमात पडलीस त्या गाण्याच्या. देवा काळजी. पुढचा प्रश्न, तुझं रेकॉर्डिंग केलेलं एखादं गाणं किंवा त्याचा अनुभव जो कायम तुझ्या गाठीशी असेल तो कोणता? आत्ता मी सांगितलं अजय अतुलकडे रेकॉर्ड केलं ना चंद्रमुखीसाठी. हा. सो इट वॉज अन एक्सपिरियन्स टू रेकॉर्ड, म्हणजे युवानला घेऊन आणि इतके चॅलेंजिंग ती ते गाणं होतं आणि त्यांच्या अंडर गायडन्स, इट वॉज अ मेमोरेबल एक्सपिरियन्स. ओके. आता मी काही सिच्युएशन तुला सांगेन, त्या सिच्युएशन समोर आल्यानंतर कोणतं गाणं लक्षात येतं ते तू मला सांगायचंय. पहिलं, पहिला पाऊस. घनाज बरसे मनावर. निलेश मोरीरचं गाणं खूप आवडतं. कॉफी डेट. कॉफी डेट. ये तुम्हारी मेरी बातें हमेशा यूं ही. ओके. मी काही सिंगर्सची नावं सांगेन, मोठ्या गायिकांची नावं सांगेन मी तुला, त्यांची तुला आवडणारी गाणी सांगायची. पहिलं तर तू ऑब्व्हियसली सांगितलंयस, लता मंगेशकरजी. खूप आहेत ग असं, खूप म्हणजे सगळीच गाणी काय म्हणू, लग्जा गले आहे, नैना बरसे आहे, ना जिया लगे ना, द लिस्ट कॅन गो ऑन अँड ऑन. आशा भोसले. मला होऊन चलो ना सजन, आता मी तोच. ओके. सोनू निगम. सोनू निगम सुद्धा खूप, लिस्ट कॅन गो ऑन अँड ऑन. पण आपलं हे अभी मुझे कहीं. ओके. शेवटचा प्रश्न, जर प्रियंकाला रॅप सॉन्ग करायला सांगितलं तर काय होईल? रॅप सॉन्ग नाही होऊ शकत कारण मी लिरिक्स इतके विसरते, म्हणजे मला काय म्हणू, नाटकं पाठ असतात, माझे डायलॉग्स कधी मी विसरणार नाही, मोठे मोठे पॅरेग्राफ्स मला लक्षात राहतील, पण तीच तीच गायलेली गाणी सुद्धा मला असं होतं की मी लिरिक्सचा काहीतरी गोंधळ घालतेच. आणि रॅप सॉन्ग त्यामुळे जमणारच नाही मला, ते फास्ट शब्द ते वाट लागेल माझी इन शॉर्ट. आणि सारंग आहे ना, त्याला कुठलंही गाणं, तो एकपाठी आहे, त्याला कुठलंही गाणं असं कानावर पडत असेल मी ऐकते तर त्याचे शब्द लक्षात असतात. सो तो मला करेक्ट करत असतो, अगं असे शब्द आहेत त्या गाण्याचे, तूच गायलेलं गाणं आहेस. सो ते होणार नाही रॅप सॉन्ग, खूप अवघड मामला आहे. ओके. तो प्रियांका, खरं तर खूप मजा आली मला तुझ्याशी गप्पा मारून, बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या त्या या निमित्ताने समजल्या, पण तू गाणं गायल्याशिवाय तुझी सुटका नाहीये या इंटरव्ह्यू मधनं. तर
गाणं व्हायरल होत आहे ते म्हणजे सलोना सजन. तर आपण आपल्या या एपिसोडचा शेवट तुझ्या त्या गाण्याने करूया. नक्की चालेल ना. सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. जिया मैं एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. चुराए चैन रातों को जगाए चुराए चैन रातों को जगाए पिया का ही चलन है सलोना सा सजन है और मैं हूँ. क्या बात है प्रियंका, थँक यू सो मच. आज लाईव्ह तुझं गाणं ऐकायला मिळालं या निमित्ताने, आणि काय म्हणू, ऑल द बेस्ट. जे काही ते मस्त सुरू, एकदम असे छान छान व्हिडिओ करत जा आणि सगळ्यांना मोटिवेट करत राहा, आणि ऑल द बेस्ट. मच लव टू यू वन. थँक यू. थँक्यू सो मच दर्शना, मला खूप मजा आली तुझ्या बरोबर इंटरव्ह्यू करताना. आपण एक म्हणजे काय म्हणू, इन पर्सन नाही करू शकलो, पण असं सुद्धा खूप आय एन्जॉय. थँक्यू सो मच. थँक्यू, टेक केअर. येस, बाय 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 बाय.